श्री गणेशाय नमः। एकादशी वृत्त महात्म्य। सज्जनो, 12 महिन्यातील 24 एकादशी व अधिक मासातील 2 एकादशी अशा प्रकारे 26 एकादशी होतात। त्यांची नावे अशी आहेत पहा, उत्पन्न एकादशी, मोक्षदा, सफला, पुत्रदा, षटतिला, जया, विजय, अमलकी, पापमोचनी, कामदा, वरोपनिपिनी, मोहनी, अपरा, निर्जला, योगिनी, देवशयनी, पवित्रा, पुत्रदा, अजा, परिवर्तनी, इंदिरा, पाशाकुश, रमा, देवोत्तानी या 12 महिन्यातील 24 एकादशी व अधिक मासातील पद्मिनी आणि परमा ह्या 2 एकादशी अशा प्रकारे 26 एकादशी आहेत। पहा, अधिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पद्मिनी एकादशी किंवा कमला एकादशी म्हणतात। धर्मराजाने भगवान श्रीकृष्णाला विचारले, अधिक मासातील शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते व तिचे नाव काय व त्यांचा विधी कशा प्रकारे करावा, तेव्हा श्रीकृष्णाने उत्तर दिले, अधिक मासात पद्मिनी नावाची पवित्र एकादशी येते। श्रद्धापूर्वक उपवास केल्यास भगवान विष्णू व माता लक्ष्मीची कृपा होते। अधिक मासातील एकादशी पवित्र व पाप नष्ट करणारी आहे। त्याचे फल ब्रह्माजीसुद्धा सांगू शकणार इतके महान आहे। प्राचीन काळी ब्रह्माजीने पद्मिनी एकादशी विधीपूर्वक वृत्त कसे करावे हे नारदाला सांगितले होते। ही एकादशी पापाचा नाश करणारी व भक्तिमुक्ती देणारी एकादशी आहे। दशमीच्या दह्याचा वृत्त पहा कसा आहे। दशमीच्या दिवशी काश्याच्या भांड्यामध्ये भोजन करू नये। मांस, मसूर, हरभरा, मध, बाहेरील अन्न खाऊ नये। जास्त खारट खाऊ नये। दशमीच्या दिवशी जमिनीवर झोपावे, ब्रह्मचार्य पाळावे। एकादशी दिवशी पहाटे उठून सडा समर्जन करून आवळाचे चूर्ण सर्व अंगाला लावून आंघोळ करावी। अशा प्रकारे स्नान करून धरती मातेचे दर्शन घ्यावे। हे भूममाते, तुला कश्यप ऋषीने अभिमंत्रित केलेले आहे। ब्रह्माजीने तुला निर्माण केले आहे। माती मस्तकाला लावून म्हणजेच भूमातेला मला भगवान विष्णूचा पूजा करण्याचे योग्य कर असं आपण तिच्याकडे वंदन करून आशीर्वाद मागायचा। तसेच या दिवशी राधा कृष्ण बरोबर भगवान महादेव व पार्वती माता यांचीही विधीपूर्वक पूजा केली जाते। आता विधी कसा आहे पहा। कलश म्हणजे तांब्याचा कलश घ्यायचा, त्याच्यावर मातीचं किंवा तांब्याचं पात्र ठेवायचं। त्या पात्रामध्ये सुगंधित असे देवताची मूर्ती स्थापन करायची। शुद्ध पाणी, गंध, धूप, चंदन, अत्तर, कापूर यांनी भगवान विष्णूचे पूजन करावे। कस्तुरी, कुंकुम, फूल आणि नैवेद्य दावून कापूराच्या सहाय्याने आरती करून भगवान विष्णूची व शंकराची पूजा करावी। त्यांचे गुणगान गावे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। या दिवशी असत्य बोलू नये, कोणाची निंदा करू नये व या दिवशी पाणी व दूध घेऊन उपवास करावा। दुसरे काहीही खाऊ नये। रात्रभर जागरण करून अशा प्रकारे पद्मिनी वृत्त केल्यास सर्व वृत्त केल्याचे फळ मिळते। या दिवशी एक कथा सांगितली जाते, ती कथा तुम्हाला सांगतो। महाराज कार्तिवीर नावाचा एक राजा होऊन गेला महेशपती नगरीमध्ये त्रेतायुगात। त्या कार्तिवीर राजाने रावणाला कैद करून ठेवले। तेव्हा रावणाचा पिता पुलस्त्य मुनी याला रावणाची दया आली आणि त्यांनी महाराज कार्तिवीर्याकडे जाऊन रावणाच्या सुटकेची विनंती केली आणि कार्तिवीर राजाने अशा प्रकारे रावणाला पण सोडून दिले। ही जेव्हा माहिती नारद मुनीला कळली तेव्हा नारद मुनीने आश्चर्य वाटले त्यांना की एवढा सर्व देवांना कैदेत ठेवणारा, सर्व देवांवर सत्ता धरणारा, देवांना हरवणारा असा हा रावण आणि एका कार्तिवीर राजाने त्याला बंदिस्त केलं होतं, त्याचा पराभव केला होता, मग असा कार्तिवीर राजा होता कोण याविषयी नारदाला उत्सुकता निर्माण झाली आणि त्यांनी पुलस्त्य मुनींना याविषयी विचारले। तेव्हा पुलस्त्य मुनींनी सांगितले, हे नारदा, मी तुला कार्तिवीर राजाच्या जन्माची कथा सांगतो। अशा प्रकारे पुलस्त्य मुनींनी कार्तिवीर राजाच्या जन्माची कथा सांगितली। पहा, त्रेतायुगामध्ये महेशपती नगरीमध्ये
कार्तिवर नावाचा एक महान पराक्रमी राजा होऊन गेला। या राजाच्या 1000 राणी होत्या, परंतु त्यातील कोणालाही पुत्र झाला नाही। पुत्र होण्यासाठी त्याने सर्व देवतांचे पितृगणांचे पूजन केले आणि वृत्त केले, परंतु पुत्रप्राप्ती झाली नाही। तेव्हा राजाने विचार केला की तपश्चर्या करून पुत्रप्राप्ती होईल। असा विचार करून राजाने आपले राज्य मंत्रीगणांच्या हाती सोपून तो अरण्यामध्ये तपस्या करण्यास निघून गेला। त्याच्याबरोबर त्याची एक पत्नी, एक राणी पद्मिनी नावाची, ती पण गेली। ही पद्मिनी राजा हरिश्चंद्राची मुलगी आणि ती आपल्या पतीवर तपस्या करण्यासाठी गेली। राजा व राणी हे दोघेही गंधमादन पर्वतावर तपस्या करत होते। राजाने जवळजवळ 10,000 वर्ष तपस्या केली। त्याच्या शरीरामध्ये फक्त हाडे व त्वचाच राहिली होती, इतकी तरी कठोर तपश्चर्या केली। आणि ही तपश्चर्या पाहून त्या राणी पद्मतीला खूप वाईट वाटलं आणि यावर उपाय म्हणून तिने आपल्या सती अनुसयाला विचारले। हे सती अनुसय, माझ्या पतीला 10,000 वर्ष झाले तपस्या करून, तरी पण संकटहारी इच्छा पूर्ण करणारा भगवान विष्णू प्रसन्न होत नाही, त्यासाठी मी काय करू, त्यासाठी मी कोणते वृत्त करू? आणि यायोगे वृत्त केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील असं एखादं वृत्त मला सांग। अशा प्रकारे आणि अनुसयेने राणीला पण एक वृत्त सांगितले। ते वृत्त कोणते पहा, भगवान विष्णू प्रसन्न होऊन मला पुत्रप्राप्तीचा वर देईल। माझे पती महाराज पुत्र नसल्यामुळे अत्यंत दुःखी आहेत, कारण पुत्रहीन मनुष्याचा मोक्ष मिळत नाही। तसेच निपुत्र मनुष्याने किती तप होऊन आवन केले तरी ते सर्व व्यर्थ आहे। अशा प्रकारे अशा पुरुषांची पूर्वज श्रद्धा तर्पणही ग्रहण करत नाहीत, अधिक कष्टी होतात। त्यामुळे असे वृत्त सांग की जेणेकरून सर्वश्रेष्ठ व चक्रवर्ती पुत्र प्राप्त होईल। पद्मिनी राणीची ही कहाणी ऐकून पतिव्रता अनुसया प्रसन्न होऊन म्हणाली, हे राणी, अधिक मास हे 12 महिन्याहून अधिक श्रेष्ठ आहे। हा महिना 32 महिन्यानंतर येतो। या महिन्यात परमा व पद्मिनी नावाच्या दोन एकादशी येतात, त्याचे वृत्त करून जागरण करावे। हे वृत्त केल्याने पुत्रप्राप्ती करून देणारा भगवान लवकरच प्रसन्न होतो, असे सांगून अनुसेने राणीला वृत्ताचा विधी सांगितला। राणीने पुत्रप्राप्तीच्या इच्छेने एकादशी वृत्त विधीपूर्वक पूर्ण केले। वृत्त पूर्ण होताच भगवान विष्णू प्रसन्न झाले व म्हणाले, हे सुंदरी, तुझ्या वृत्ताने मी प्रसन्न झालो आहे, तुला हवा तो वर माग। हे ऐकून राणी पद्मिनी प्रसन्न होऊन म्हणाली, माझे पती 10,000 वर्ष तपस्या करीत आहेत, त्यांना वरदान द्या। त्यावर भगवान म्हणाले, हे राणी, तू मला प्रसन्न केले आहेस, ज्याप्रमाणे अधिक मास मला अतिशय प्रिय आहे, त्यातील एकादशी ही तर मला अतिशय प्रिय आहे। हे सुंदरी, तू विधीपूर्वक एकादशी वृत्त केले आहे, त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुझ्या पतीच्या इच्छेनुसार मी वर देईन, असे म्हणून भगवान राजाला म्हणाले, हे राजा, तुझ्या इच्छेनुसार वर माग। राणीने तुझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मला प्रसन्न करून घेतले। भगवान विष्णूंचे हे बोल ऐकून राजा अति प्रसन्न झाला व त्याने वर मागितला। ज्याला सर्व नमस्कार करतील असा सहस्त्र भुजवाला पुत्र प्राप्त हो। राजाने वर मागताच भगवान विष्णू तथास्तु म्हणाले आणि अंतर्धान पावले। राजाही आपल्या राणीसहित प्रसन्न होऊन आपल्या नगरामध्ये परत आला। पद्मिनीला बलवान कार्तिवीर नामक पुत्र होऊन त्याच्यासारखा तिन्ही लोकात मनुष्य नाही। भगवान विष्णूशिवाय या त्रिलोकात त्याला जिंकणारा कोणी नव्हता। अशा प्रकारे जो मनुष्य सर्वविधीपूर्वक हे व्रत करेल किंवा हे व्रत ऐकेल तो पुण्याचा भागीदारी होईल व शेवटी त्यास वैकुंठ लोक प्राप्त होईल। अशा प्रकारे एकादशी वृत्त केल्यामुळे सर्व आता जे काही वृत्त केले नसेल त्या वृत्ताचंही सर्वांचं फळ या एकादशी वृत्ताने मिळतो। अधिक मास सर्वश्रेष्ठ आणि अधिक मासामध्ये त्यातील त्यात एकादशी सर्वश्रेष्ठ आहे। म्हणून या दिवशी आपण महिनाभर तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करणार आहोत, परंतु उद्या एकादशी आहे 27 सप्टेंबरला, या दिवशीसुद्धा आपण या
म्हणतात जरा जप करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.